साखर आयुक्तालयाने गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे। तथापि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात सप्टेंबरच्या मध्यापर्यंत समिती यावरती निर्णय घेणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय। सहकार मंत्री अतुल सावे ह्या संदर्भात 16 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। सध्या राज्यभरामध्ये पाऊस सुरू आहे। ऑक्टोबरपासून ऊस हंगाम सुरू झाल्यास या पावसाचा ऊस तोडणीला अडथळा येऊ शकतो। नमस्कार, मी ऋतुजा, आपण पाहताय महाराष्ट्र भूमी। पावसामुळे ऊस तोडणी ठप्प झाल्यास कारखान्यांना नाईलाजाने अपरिपक्व ऊस तोडून कारखाना सुरू ठेवावा लागतो। यामुळे साखरेचा उतारा सुद्धा कमी येतो। नुकसान होत असल्याने कारखाने लवकर ऊस तोडणी करण्यास फारसे उत्सुक नसतात। सध्याचे पावसाळी हवामान पाहिल्यास ही शक्यता अधिक असल्याचं दिसतंय। ऊसाचं उत्पादन, गाळप हंगाम आणि या संबंधित आणखी कोणते विषय तुम्हाला आमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद, पुन्हा भेटूया आणि अशाच कृषीविषयक घडामोडींसाठी महाराष्ट्र भूमीला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।